प्रत्येक आयोजकाला की प्रत्येक संघाचा एक चांगला खेळ प्रेक्षकांना पाहता यावा, त्यांची स्पर्धा चांगल्या पद्धतीने संपन्न व्हावी हाच प्रयत्न सन्माननीय मिथुनदादा सतीश पाटील यांचा होता आणि तो प्रयत्न सफल झालेला आहे आणि सहभागी झालेल्या सर्व संघांचा आणि प्रेक्षकांचा आपण करतोय मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय सुशांतजी पाटील भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष, त्यांचं मनपूर्वक स्वागत. चला, दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश विरार संघाकडून ॲज एक्सपेक्टेड ॲज ऑलवेज प्रणय विवेक जातोय. सन्मान्य जयेंद्रजी भोसकर हे देखील त्यांच्या समवेत आहेत. विभाग प्रमुख चिंचोटी ते नागले परिसर, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. सर्व सन्मान्य पाहुणे मात्र अजूनही या स्पर्धेचा आनंद घेत आहात, तर त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. सर्व ज्येष्ठ क्रिकेटपटू तुम्हाला पाहायला मिळतात, धनेशजी भगत असतील, किरणजी म्हात्रे असतील, इस्माईलजी शेख असतील, त्यानंतर हरिहरजी पाटील असतील, सोबतच आपण पाहिलं तर मंगेजी चव्हाण असतील. या सर्व सन्माननीय पाहुण्यांनी व्यासपीठाची शोभा वाढवलेली आहे. सर्वांचं तितकंच मार्गदर्शन या स्पर्धेला मिळालंय. सर्वांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. चला, सामना ऑन करायचा आहे. जो वेळ दिला गेला होता, अवकाश दिला गेला होता, तो अवकाश संपतोय आणि आता पुन्हा एकदा ती चुरस प्रेक्षकांना पाहायची आहे. तर लेट्स सी ह्या सामन्यामध्ये कुठला संघ अधिराज्य गाजवतोय, कारण मागे काय झालंय ते विसरून आता पुढे काय करायचंय त्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि श्री गणेश विरार संघाने मात्र एक पॉझिटिव्ह अप्रोच या पहिल्या सामन्यामध्ये दाखवला आणि त्याचबरोबर आपण विचार केला तर जबरदस्त बॅटिंग जितेशची, कैवल्यची आणि दीपेशची आजच्या रजनीच्या पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. त्याचमुळे हा सामना देखील आपण भाकीत वर्तवू शकत नाही की जिंकेल कोण. रोहित आणि विवेक हे दोन बॅटर्स तुम्हाला श्री गणेश विरार अर्थात कांदिवली या संघाकडून खेळताना पाहायला मिळतील. आतापर्यंत रोहितच्या वतीनं 3 सामने खेळले गेलेले आहेत, 66 धावा 23 बॉल्स मध्ये आणि त्यांनी एकूणदा 3 वेळा नाबाद. चला, आपण त्यांचा अधिकृत इशारा येतोय, लेट्स स्टार्ट द ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. ऑल द बेस्ट बोथ टीम्स, शो युअर गुड गेम. श्री गणेश विरार संघाचे समर्थक आम्हाला मंचाच्या डावीकडे ऐकायला मिळतात टाळ्यांच्या माध्यमातून आणि आर के अंकुशमती दत्ताळी या संघाचे समर्थक उजवीकडे ऐकायला मिळतात टाळ्यांच्या माध्यमातून. पाहूया कुठल्या बाजूने जास्तीत जास्त टाळ्या ऐकायला मिळतात, शिट्ट्या ऐकायला मिळत आहेत, कारण दोन्ही संघ मात्र खूप मोठा प्रवास करून या पल्ल्यावर येऊन पोचलेले आहेत आणि पराभव तर कदाचित दोघांना मान्य नाहीये. पाहूया जिंकेल कोण. रोहित नार्वेकर ज्याची कालची बॅटिंग मात्र धुव्वादार बॅटिंग तुम्ही पाहिली, 9 बॉल्समध्ये 35 धावांचं ते जबरदस्त प्रदर्शन विथ द बॅट. लेट सी आजच्या दिवसात काय त्याच्यासमोर आव्हान आहे. द कन्सिस्टंट बॉलर ऑफ जुचंद्र मिस्टर कैवल्य पाटील राऊंड विकेट हलक्या बॉलला प्लेस केलाय, सन्मान केलाय या चांगल्या बॉलचा. लेंथ बॉल होता आणि लेंथ बॉलला हलक्या त्याने फक्त ड्राईव्ह केलं जाते, सॉफ्ट हँड ड्राईव्ह बॉलला कव्हरच्या क्षेत्रात फील्ड केलं जाईल तोपर्यंत मिळते ती 1 धाव. पायाची दुखापत आहेच, पण मात्र क्रिकेटपटू म्हणजेच काय तर दुखापतीला बाजूला सरून आपल्या संघाचा विजय कसा सुनिश्चित करता येईल तो प्रयत्न करत राहणं हाच क्रिकेटपटूचा नेहमीच रोल अदा करण्याला म्हणजेच कैवल्य पाटीलच्या वतीनं. आणि कैवल्य पाटील याने या स्पर्धेमध्ये देखील तितकीच जबरदस्त गोलंदाजी दाखवलेली आहे आणि त्याचमुळे नेहमीच तो लीड बॉलर म्हणून ओळखला जातो आर के अंकुशमृती दत्ताळी या संघाचा. बॉलिंग मार्क बॉलर तयार, आता ओव्हर द विकेट न कैवल्य पाटील. इनफील्ड मध्ये आपण पाहिले तर ऑफ साईडला 5 शतरक्षक तुम्हाला पाहायला मिळतील, ऑन साईडला इनफील्डच्या आतमध्ये 2 शतरक्षक आणि आउटफील्ड मध्ये 2 शतरक्षक लॉंग ऑन आणि मिड विकेटला. आणि वारंवार शतरक्षण बदललं जाते कारण का जबरदस्त ग्राउंड स्ट्रोक हिटर आहे विवेक. प्ले अँड मिस, ट्रूली अनबिलिव्हेबल पेस या ठिकाणी जनरेट केलाय गोलंदाज कैवल्यने. बघा, सर्वात महत्वाचा भाग कुठला आहे, तुमचा हात आणि पाय. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता पण तुमचा पाय दुखावतो तरी देखील त्या दुखापतीला बाजूला सारून मात्र एक जबरदस्त आत्मविश्वासाचं प्रदर्शन कैवल्यने दाखवलेलं आहे आणि त्याचमुळे ते आत्मविश्वासाच्या माध्यमातून चांगला खेळ होते, चांगली गोलंदाजी होते कैवल्यची. बॉल्स फेकून झाले 2 आणि धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते 1. स्ट्राईकवर आहे बॅटर विवेक. यावेळेस मात्र हलक्या त्याने बॉलला टर्न केलंय, मनगटी फटका बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट एरियामध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहे आणि तो बॉलवर पोहोचेपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 ची वाढ
धावसंख्या पोचते ती म्हणजे 3 या आकड्यावर. घरचं मैदान आहे आणि घरचं मैदान असताना मात्र समर्थकांचा तर प्रतिसाद आहेच टीम अंकुश स्मृती आर के दत्ताळी या संघाला. पण या सीझनचा विचार केला तर श्री गणेश विरार अर्थात कांदिवली संघाने या मैदानामध्ये मुख्यत्वे दबदबा राखलेला आहे आणि त्याचमुळे ही जी लढत आहे ती ठसनमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल आणि या गोष्टी प्रेक्षक देखील एन्जॉय करतात. कारण रात्रीचे 12 वाजायला आलेले आहेत तरी देखील प्रेक्षकांचा प्रचंड असा जनसागर आम्हाला या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतोय. हेच यश आहे ते म्हणजे शिवसेना युवा सेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक 2022 जबरदस्त हा महासागर प्रेक्षकांचा खरंच आनंद होतोय. कारण आयोजकांना तेच समजते रजनी क्रिकेट का आयोजित केली जाते तर प्रेक्षकांचा हिरमोड होऊ नये, प्रेक्षकांना या मैदानावर येऊन स्पर्धा एन्जॉय करता यावी त्यासाठी रजनी क्रिकेटचा थरार ठेवला जातो आयोजकांच्या वतीनं. आणि या ठिकाणी प्रेक्षक देखील या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद देऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलत आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, नम्रतेची विनंती. धावसंख्या बिनबाद 3 टीम श्री गणेश विरार. ऑन साइड ला हुक केलाय क्षेत्ररक्षक, नाहीये डीप मध्ये बॉल जाईल फाइन लेगला. दोन क्षेत्ररक्षक बॉलला स्टॉप करण्यासाठी त्याचा चेस करतील पण बॉल थांबणार कसला, बॉल जाते सीमा पार, मिळतील नवा 4 चौकार. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कैवल्यने केलाय, शॉर्ट ऑफ लेंथ आणि तेच गोष्ट कुठेतरी पथ्यावर पडलेली आहे. या अगोदर व्यवस्थित गुडलेनला पिच करणारे बॉल, त्यानंतर ब्लॉक होल डिलिव्हरी देखील तुम्हाला पाहायला मिळेल पण त्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नामध्ये तो फसलाय. आणि या मिळत्या 4 धावा धावसंख्या पोचते श्री गणेश विरार या संघाची बिनबाद 7 धावा 7 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. सुरुवात चांगली करायची आहे हा प्रत्येकाचा प्रयत्न तर असतोच. या घडीला श्री गणेश विरार संघाचा प्रयत्न लाजवाब आहे. इन टू द गॅप जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, बॉल जाईल लॉंग ऑफ सीमा रेषा पार, जबरदस्त फटक्याचा आविष्कार, विवेक इज ऑन फायर नाव चौकार. फॉलो थ्रू बघा या स्ट्रोकचा, पूर्ण हा स्ट्रोक कंप्लीट केलेला आहे, द कंप्लीट स्ट्रोक असं देखील या स्ट्रॉकला आपण म्हणू शकतो. धावसंख्या पोचते बिनबाद 11 शेवटचा बॉल असेल या फर्स्ट ओव्हर मधला. या वेळेस बॅकवूटला जाऊन बॉलला कट केले, बॉल जाईल कव्हरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल होतोय आणि या चुका सुधाराव्या लागतील. एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्यामध्ये यशस्वी होत आहे 2 बॅटर्स 2 ची वाढ. धावसंख्या 2 पोचते बिनबाद 13 श्री गणेश विरार एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट श्री गणेश विरार आफ्टर 1 ओव्हर. देऊया HM साऊंड्स अँड लाईटचा संधी आणि चर्चेसाठी पुन्हा एकदा येऊया, घेऊया छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. अशी नम्रतेची विनंती. या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांनी आम्हाला वस्तू स्वरूपात आणि आर्थिक स्वरूपात सहकार्य केलेलं आहे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. सन्माननीय श्री जगन्नाथजी म्हात्रे तांडेल साहेब व माननीय श्री किरणदादा म्हात्रे शाखा प्रमुख यांच्याकडून आम्हाला मंडप व लाईट व्यवस्था उपलब्ध झालेली, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. माननीय श्रीयुत मोहन रवी पाटील भाई यांच्यातर्फे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे आकर्षक चषक तसेच 50,010 रुपयांची आर्थिक देणगी. माननीय श्रीयुत भूषण पडवळे यांतर्फे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीरसाठी आकर्षक चषक. माननीय श्रीयुत भावेश पुणेकर यांच्याकडून सर्व सामन्यांसाठी सामनावीरसाठी ट्रॉफी. माननीय श्रीयुत जीवन डिसुजा मार्गारेट हॉटेल्स यांच्या वतीने संपूर्ण पाण्याची व्यवस्था. माननीय श्रीयुत धनेश भगत व माननीय श्रीयुत विनोद पाटील यांच्याकडून DJ व्यवस्था. माननीय श्रीयुत भरत भट्टा म्हात्रे कामण यांच्याकडून झेंडूची व्यवस्था. चेतक पाटील आणि जतीन म्हात्रे यांच्याकडून इंटरनेट सेवा. जय महिषासूर मदनी इंटरनेट. केतन भोईर आरके यांच्याकडून लाईटनिंग बेल्स. ज्ञानेश्वर चेतन केदारनाथ पाटील केदारनाथ इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा यांच्याकडून आर्थिक सहकार्य रोख रक्कम 10,000 रुपयांचं. मनेश्वर जिग्नेश म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. सौभाग्यवती चरणा प्रशांत म्हात्रे शिवसेना महिला विभाग संघटक नायका पूर्व यांच्या वतीनं 5,000 रुपयांची आर्थिक मदत. श्रीयुत ललित वसुदेव म्हात्रे शिवसेना शाखा प्रमुख वाकीपाडा यांच्याकडून 2,500 रुपयांचं आर्थिक सहकार्य. सेकंड ओव्हर स्टार्ट होते आणि पॉलिमार्कवर बॉलर येतील निखिल पाटील.
फोर्स करायचा होता या ठिकाणी जबरदस्त पेस निखिल ऍट हिज बेस्ट, कारण निखिलचं हे एक नशिबाचं मैदान आहे आणि या मैदानावर निखिलचा नेहमीच चांगला खेळ राहिलेला विथ द बॅट विथ द बॉल, आणि म्हणूनच निखिलला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं सेकंड ओव्हरसाठी आणि ती सुरुवात चांगली होते, जी सुरुवात मात्र अपेक्षित होती कैवल्यकडून आणि ती सुरुवात आता पाहायला मिळते निखिलकडून. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण जर प्रमुख गोलंदाज जर महत्त्वपूर्ण कामगिरी करू शकला नाही तर मग त्याला बॅकअप देण्यासाठी तुमच्याकडे अजून गोलंदाज असायला हवेत आणि निखिल या ठिकाणी बॅकअप देण्याचं काम करतोय. पण मात्र रोहितला किती वेळापर्यंत निखिल अडवेल हे देखील पाहणं तितकंच गमतीशीर असणार आहे. धावसंख्या बिनबाद 13 धावा. पॉलिमार्कवर बॉल तयार, ट्राय टाइम ओव्हर द विकेट निखिल पाटील. स्ट्रोक चांगला आहे, स्विंग केला ऑन साइडला डीप विकेट एरिया, बॉल जाईल सीमा पार, मिळतील धावा 4 चौकार. एक स्ट्रोक रोहितचा पाहायला मिळालेला आहे, सुरुवातीला थोडासा थांबला होता पण त्यानंतर मात्र काय वेग पकडलाय. सन्माननीय किरण दादा म्हात्रे यांचं पुन्हा एकदा आगमन होतं आणि त्यांच्यासोबतच सन्माननीय पंकजी देशमुख साहेब हे देखील व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत. त्यांचा आम्ही करतोय अंकुश फाउंडेशनच्या वतीने, तसेच सन्माननीय मिथुन सतीश पाटील यांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. धावसंख्या पोहोचते म्हणजेच 17 आकड्यावर, 17 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स. फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी मिळते विवेक आणि रोहितच्या माध्यमातून श्री गणेश विरार या संघाला. विकेटचा शोध, सर्वात महत्त्वपूर्ण हा प्रश्न हाच आहे की विकेटचा शोध कधी घेतला जाईल, कारण या घडीला पाहिलं तर जर आता थांबवलं नाही तर त्यांना थांबवणं जवळपास अशक्य होऊन बसेल, कारण काल आपण रोहितचा खेळ पाहिलेला आहे त्याचमुळे रोहितवर सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. निखिलकडे ती कॅपॅसिटी आहे, लिखिलकडे ती चुणूक आहे, पण मात्र योग्यते वेळी योग्यते पर्याय तुम्हाला वापरावे लागतील जर तुमच्या संघाचा विजय सुनिश्चित करायचा असेल तर, कारण म्हणतात ना अभी नहीं तो कभी नहीं. हे सेकंड पॉवर प्लेचं षटक तुम्हाला पाहायला मिळते, यामध्ये देखील फील्ड रिस्ट्रिक्शन आहेत आणि त्याच संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करला जाईल श्री गणेश विरार या संघाकडून. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन बॉलला पंच केलं, बॉल जाईल कव्हरला, इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे भूषण, त्या ठिकाणी बॉलला कॅरी करते थ्रो करेल तोपर्यंत भीते एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 आकड्यावर, 18 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. सेन्सिबल आणि कॅल्क्युलेटेड क्रिकेट, कारण आपण पाहिलं तर रोहितच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे, विवेकच्या बॅटमधून दोन चौकार आले आहेत, त्याचमुळे धावा होत आहेत आणि घाई गडबड करण्याची गरज नाही आणि तोच प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी श्री गणेश विरार या संघाचा होतोय आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीचा कशा पद्धतीने वापर करायला हवा आणि क्या कशा पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट करायला हवेत हा पूर्व अभ्यास श्री गणेश विरार संघाचा या गोदच्या सामन्यात देखील पाहायला मिळाला आणि या सामन्यामध्ये देखील तोच प्रयत्न श्री गणेश विरार संघाचा पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय निखिल. पंकज पाटील आपल्याला पाहायला मिळते आहेत वाईड ऑफ लॉंग ऑफला, कैवल्य पाटील लॉंग ऑनला, डीप इन विकेट असे तक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक, ब्लाइंड स्ट्रोक होता, प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग नव्हता हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा, कारण आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेरचा बॉल होता आणि त्या बॉलला ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयास केला जातो, क्रॉस बॅटर स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता पण मात्र त्या ठिकाणी प्रॉमिसिंग एफर्ट नाही आहे, कनेक्शन बॅटर बॉलचं होत नाही आहे. जबरदस्त कमबॅक या ठिकाणी निखिलचा मिळतोय, 4 बॉल्समध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केले आहेत निखिलने आणि धावसंख्या विरार संघाची बिनबाद 18 धावा. निखिल ओव्हर द विकेट. यावेळेस हलक्या त्याने बॉलला स्टिअर केले जाते बॅकवर्ड पॉईंटला, क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला करे करेल तोपर्यंत मी इथे एक धाव. या षटकामध्ये बऱ्यापैकी थांबवलेलं आहे श्री गणेश विरार म्हणजेच बंदर पकाडी या संघाला, कारण निखिलचं व्हेरिएशन जबरदस्त आहे, पेस देखील आहे, आउटकटर देखील अर्धूनमधून तो हातावतोय आणि त्याचमुळे पूर्वनियोजित फटका खेळताना त्रास होतोय फलंदाजा आणि त्याचमुळे मिळेल त्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रामाणिकपणे केला जातोय विवेक आणि रोहितच्या वतीनं. जे फलंदाज पहिल्या षटकामध्ये आक्रमक झाले होते ते मात्र आता टेम्परमेंट सेट केलेला आहे आणि टेम्परमेंटच्या माध्यमातून सिंगल्स डबल्सवर जास्तीत जास्त भर देत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 19 आकड्यावर, शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरमधला म्हणजेच मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल असणार आहे आणि या शेवटच्या बॉलवर किती धावा मिळतील किती धावा गोळा करतील याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. लास्ट बॉल हलक्या त्याने बॉलला फक्त चॉप करायचा होता, बॉल जाईल कव्हरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला कॅरी करेल तोपर्यंत मी ते एक धाव
अशा पद्धतीने दोन षटकाचा खेळ संपतोय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर श्री गणेश विरार या संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 20 धावा 20 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट टीम श्री गणेश विरार बंदर पाकाडी आफ्टर 2 ओव्हर्स. आणि दरारा कुठल्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येत नाही आणि तोच रुबाब आणि दरारा सन्माननीय मिथुन सतीश पाटील यांचा आपसुकच त्यांचा स्वभाव आहे. नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो, पॉझिटिव्ह अप्रोच असतो. सिच्युएशन कितीही क्रिटिकल असू द्या, त्यांचं आणि अंकुश फाउंडेशनचं नेहमीच एक त्यांना फेस करण्याची वेगळी पद्धत आहे आणि त्याचमुळे ही चांगली स्पर्धा शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या विरार संघाची बिनबाद 20. नवीन बॉलर पुन्हा एकदा कैवल्यला कंटिन्यू करण्यात येते आणि आता स्ट्राईकवर बॅटर असणार आहे तो म्हणजेच रोहित. नॉन स्ट्राईकला असणार आहे विवेक. विकेट डाऊन झाला नाही आहे पण मात्र धावांना निर्बंध टाकण्याचा प्रयत्न निखिल पटेलने जबरदस्त केलेला आहे आणि सेकंड ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज निखिल पाटील. कैवल्य चला जास्त वेळ घेऊ नका कारण आजच बक्षीस समारंभ देखील संपन्न करायचा आहे आणि प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. उद्या वर्किंग डे आहे, त्याचवेळे जितकं लवकर उरकता येईल तितका लवकर उरकण्याचा आम्ही आयोजक मंडळी प्रयत्न करत आहोत. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन हटलेलं असताना जास्तीत जास्त क्षेत्रक्षेत्र तुम्हाला ऑन साईडला पाहायला मिळणार आहेत. चला प्लीज घाई करा, नम्रतेची विनंती. ज्येष्ठ प्रेक्षकाच्या भूमिकेत जितेश पाटील, बॉलिंग मार्कवर असेल कैवल्य पाटील आणि पाहूया या षटकामध्ये कुठला संघ पकड मजबूत करतोय. रोहित ऑन स्ट्राईक, लवर फुलटोस होता, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, बॉलला गॅप मधून पाठवलेला आहे, स्वीपर कव्हर एरियामध्ये चेस त्या ठिकाणी सुरू आहे, बॉल आतमध्ये ढकलला जातो, 2 धावा पूर्ण करून 3रा धावासाठी प्रयत्न केला जाईल आणि या 3 धावासाठी देखील सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, खूप महत्वाचं असं टेनिस क्रिकेटमध्ये गॅप स्ट्रोक सिलेक्शन आणि ते आपल्याला पाहायला मिळते रोहित नार्वेकरच्या माध्यमातून. काल देखील तसाच खेळ आणि आज देखील तसाच खेळ, म्हणजेच निरंतरता आहे फलंदाजीमध्ये रोहितची आणि ती मात्र त्याच्या संघाच्या फायद्याची ठरते. धावसंख्या पोहोचते बिनबाद 23 धावा श्री गणेश विरार. सन्माननीय हृदयनाथ भोईर साहेबांचं व्यासपीठावर आगमन होते, त्यांचं देखील करूया आपण अंकुश फाउंडेशनच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. वेलकम सर. धावसंख्या बिनबाद 23 झालेत 23 रन्स, चांगली नाबाद भागीदारी या दोन फलंदाजा दरम्यान आणि त्याचमुळे तो आत्मविश्वास देखील आता हळूहळू वाढणार आहे. कैवल्य उलट दिशेने खेळण्याचा प्रयास केला गेला, गॅप मध्ये बॉल जाईल थर्ड मॅनच्या झोन मध्ये, सीमारेषा ओलांडेल का शेवटच्या क्षणापर्यंत. शर्थीच्या प्रयत्न दरम्यान या मिळतील 2 धावा, जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. मिस्टर दीपेश पाटील कॅप्टन, अंकुश स्मृती आर के दत्ताळी संघाचा काय बात आहे, जबरदस्त बहारदार खेळ आणि त्याचमुळेच या क्रिकेटपटूला एक वेगळी उंची मिळालेली आहे या टेनिस विश्वामध्ये. नेहमीच त्याच्याकडून तो पॉझिटिव्ह अप्रोच आणि आपल्या संघाला एकत्र घेऊन जायचं आणि आपण एक चांगला खेळ दाखवायचा तोच अट्टाहास नेहमीच दीपेश पाटील राहिला. बघा आपल्याला रिप्लेमध्ये पाहायला मिळेल, शेवटच्या क्षणापर्यंत दुखापतग्रस्त आहे तरी देखील चांगला प्रयत्न. जाऊ दिलंय बॉलला, लेग स्टंप सोडून हा बॉल जातोय पंचाच्या वतीनं, वाईड बॉलची खूण, 1 धाव मिळेल. वाईडची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 26 या आकड्यावर. जर आपण बॉलिंग अटॅकचा विचार केला तर श्री गणेश विरार संघाची बॉलिंग तुम्ही या अगोदरच्या सामन्यात पाहिलेली आहे, त्याचमुळे अंकुश स्मृती आर के दत्ताई संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखावं लागणार आहे. हे देखील हा देखील पूर्वाभ्यास आहे या सामन्याचा. पण पाहूया त्या ठिकाणी आगेकुश तर सुरू आहे, प्रयत्न सुरू आहेत पण प्रयत्न सफल होत नाही आहेत. ड्राईव्ह केलाय बॉलला, बॉल जाईल कव्हर रिजनमध्ये, टिपणू क्षेत्ररक्षक पंकज बॉलला कॅरी करेल, थ्रो करेपर्यंत मात्र या 2 धावा मिळत आहेत. आखोई आखो मी इशारा आणि त्यानंतर मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 28 झाल्या 28 रन्स ऑन बोर्ड. या ठिकाणी आता गेम चेंजर खेळाडू कोण असेल हे देखील पाहणं गरजेचं असेल कारण आतापर्यंत विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाला नाही आहे अंकुश स्मृती आर के दत्ताळी हा संघ. कारण बनायचं आहे तर गेम चेंजर बना, जगामध्ये खेळाडूंची कमी नाही आहे. त्याचमुळे आता मात्र प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी आपली प्रतिभा दाखवतोय पण मात्र यश मिळत नाही आहे. हवेत आहे बॉल, हवेत आहे फाय स्लीपला, दीपेश पाटील सूर घेऊन हा कॅच कॅरी करतोय आणि दीपेश पाटीलचं शानदार प्रदर्शन, फलंदाज बाद विकेट डाऊन.
फलंदाजी आणि गोलंदाजीच प्रत्येकाला आवडत असते, पण मात्र क्षेत्ररक्षण देखील प्रेक्षकांना आवडते आणि टाळ्यांच्या मध्यातून ती दाद मिळते दीपेश पाटीलला. कारण जर तुमच्या संघाचं क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं असेल तर 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमच्या संघाचा 6 ते 8 धावांचा फायदा करू शकताय. आणि दीपेशने एक शानदार प्रदर्शन केलेलं आहे आणि प्रमुख फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय, तो म्हणजेच विवेक, ज्याच्या वतीनं 10 बॉल्समध्ये 17 धावांचं भरीव योगदान दिलं गेलं होतं, तो बाहेर जातोय. आणि आता मोस्ट कन्सिस्टंट प्लेअर ऑफ टीम श्री गणेश स्पोर्ट्स विरार बंदर पाखाडी मिस्टर प्रणय तुम्हाला 3rd क्रमांकावर खेळताना पाहायला मिळणार आहे. नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईकवर असेल रोहित नार्वेकर. जे काम करायचं होतं कैवल्य पाटीलला ते काम केलेलं आहे विकेट. सन्माननीय भूषणजी पडवळ यांच्या मध्यमातून रोख रक्कम 5000 रुपयाची आर्थिक मदत अंकुश फाउंडेशनला मिळालेली आहे. भूषण पडवळजी, तुमचं देखील मनपूर्वक आभार. अजून काही नावं शिल्लक आहे, या षटकानंतर ती नावं देखील प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत, कारण प्रत्येकांचं भरीव योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. फुल टॉस बॉल, आ बैल मुझे मार, जैसी गेंद वैसी नसीहत, बॉल जातोय डीप विकेट सीमा रेषा पार, 6 धावांसाठी उत्तुंग षटकार 6 आर. या थर्ड ओव्हर मधला धावसंख्या 1 गडी बाद 34 धावा, 34 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट, स्टील 1 more delivery इज रिमेनिंग टू डिलिव्हर इन दिस थर्ड ओव्हर. नाईस बॅटिंग बाय रोहित, 7 balls 16 runs. शेवटचा बॉल कैवल्य स्वतःच्या नावावर करेल का? प्रयत्न तर तोच असेल, राऊंड विकेट हवेत आहे. बॉल क्षेत्ररक्षक पोहोचेल का तर नाही त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत त्या ठिकाणी अक्षय बॉलला कॅरी करतो, थ्रो करेपर्यंत मिळत आहेत या एकूण 2 धावा. 3 षटकाचा खेळ संपतोय, 3 षटकांसमाप्तीनंतर धावसंख्या झाली श्री गणेश विरार बंदर पाखाडी या संघाची 1 गडी बाद 36 धावा, 36 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स, श्री गणेश विरार बंदर पाखाडी. माननीय रमाकांत सदानंद म्हात्रे जीवचंद्र, सन्माननीय रवींद्र म्हात्रे चंद्रपाडे यांच्या वतीने देखील आर्थिक सहकार्य, सन्माननीय सुशांतजी श्रीकांत पाटील यांनी रोख रक्कम 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य अंकुश फाउंडेशनला दिलेलं आहे, त्याबद्दल तुमचं देखील आम्ही टाळ्या वाजवून मनपूर्वक आभार व्यक्त करतो सन्माननीय सुशांतजी श्रीकांत पाटील. आणि सन्माननीय अनिकेतजी भोईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे, 36 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सन्माननीय अनिकेत भोईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे, नम्रतेची विनंती. सन्माननीय राज चंद्रकांत पाटील नारकट्टा यांच्यामध्ये रोख रक्कम 10000 रुपयाचं आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. माननीय श्रीयुत हेमंतजी वर्तक यांच्याकडून आम्हाला आर्थिक सहकार्य प्राप्त झालेले आहे. माननीय कुमार रणजित किणी यांच्या वतीने रोख रक्कम 21000 रुपयाची मदत आम्हाला मिळालेली आहे. त्यानंतर सन्माननीय हेमजी वर्तक यांच्याकडे 5000 रुपये, निलेजी म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 11000 रुपयांचं आर्थिक सहकार्य आम्हाला प्राप्त झालं. आणि आताच सन्माननीय सुशांत श्रीकांत पाटील यांच्यामध्ये रोख रक्कम 5000 रुपयांचं आर्थिक सहकार्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेले आहेत अक्षयजी साटम. 2 षटकांचा अक्षयजी खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये जर आपण याच धावकेतने गेलो तर 60 धावा ओलांडल्या जाऊ शकतील. चला आपण काही सन्मान व्यासपीठावर घेणार आहोत. सन्माननीय हरिहर पाटील साहेब जे अध्यक्ष आहेत ग्रामदेवी चंडिका देवी न्यास मंडळाचे, त्यांचा विशेष सन्मान मी विनंती करतोय. सन्माननीय मिथुनजी सतीश पाटील यांच्या शुभहस्ते सन्माननीय हरिहर पाटील यांचा सन्मान व्यासपीठावर केला जातो. भगवी शाल आणि त्यानंतर प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मान करतोय सन्माननीय हरिहर पाटील यांचा. त्यानंतर सन्माननीय सुशांत श्रीकांत पाटील यांचा देखील विशेष सन्मान, जे भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांना देखील विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय सुशांत पाटील साहेब आपण देखील पुढे यायचं, आपला देखील विशेष सन्मान सन्माननीय मिथुनजी सतीश पाटील यांच्या वतीने केला जाईल. यावेळेस पॉवर पॅक स्ट्रोक आहे, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे निखिल पाटील, बॉल कॅरी करतोय आणि प्रणय पाटील बॅक टू डगआउट, विकेट डाऊन. भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांच्या वतीने भूमिपुत्रांसाठी नेहमीच न्याय हक्कासाठी लढा दिला जातो, त्यांचा विशेष सन्मान मिथुनजी सतीश पाटील यांच्या शुभहस्ते केला जात आहे. धन्यवाद सर आपण आलात आणि या स्पर्धेला आपण भेट दिली.
त्यानंतर सन्माननीय जयेंद्रजी भोसकर यांचा देखील विशेष सन्मान केला जाणार आहे. पदाधिकारी आहेत चिंचोटी नागले युवासेना आणि शिवसेनेचे, तर सन्माननीय जयेंद्र भोसकर यांचा देखील विशेष सन्मान करण्याची विनंती मी मिथुनजी सतीश पाटील यांना करत आहे. सर्वांचं काम या ठिकाणी पाहायला मिळते. सन्माननीय चेतन केदारनाथ पाटील यांचं देखील आगमन व्यासपीठावर होत आहे, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. थँक्यू. पुन्हा एकदा आपण विराजमान होऊ शकता आणि या स्पर्धेचा आनंद घेऊ शकताय. पहिल्याच चेंडूवरती गडीबाद झालाय, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते दिवेशच्या माध्यमातून, जो अटॅकिंग बॉलर यंदाच्या अंगामध्ये चांगल्या पद्धतीने गाजलाय आणि आतापर्यंत पहिल्याच चेंडूवरती त्याला यश प्राप्त झालंय. फलकावरती धावा 36 धावा 2 गडी बाद, चौथा षटक प्रगतीपथावर असताना लेफ्ट आर्म बॅटर रोहित 8 चेंडू 18 धावा अप्रतिम खेळी, त्याच्या बॅट मधून धावा बोलताना दिसतात या क्षणाला. मात्र चांगला झेल निखिल पाटील निकच्या माध्यमातून जजमेंट चांगला पाहायला मिळतोय. फलकावरती 36 धावा 18 धावांवरती रोहित खेळतोय. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न दिसतो आणि तेच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. उपस्थित सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. चांगला मॅच जिंकेल त्याला मेगा फायनलचं तिकीट, आणि ते तिकीट मिळवण्यासाठी वशेला चालणार नाही. तुमचा खेळच मैदानाच्या आतमध्ये चांगला राहिला पाहिजे. दिवेश चांगली सुरुवात करतो या षटकाची. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, एसटी रक्षक शॉर्ट थर्डमॅन आणि त्यानंतर भूषण भोईर देखील पाहायला मिळतो. दीपेश पाटील बघा काय जबरदस्त एनर्जी पाहायला मिळते दीपेश पाटीलची. मात्र यावेळी गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावफळकावर येतात धावा वेगाने पुढे सरकतील ते म्हणजे 39 39 धावा. बघा गोलंदाजी चांगल्या दर्जाची होते दिवेशी, पण क्षेत्ररक्षणाची साथ देखील मिळणं तितकंच अपेक्षित आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉल रोटेट होऊ शकला असता तो अभ्यास क्षेत्ररक्षकाचा नव्हता आणि त्याचमुळे फक्त 2 धावा खर्च करू शकले असते, पण 3 धावा मिळत आहेत टीम श्री गणेश विरारला. धावसंख्या 2 गडी बाद 39 धावा. चांगला मॅच आपण बघतोय. अंकुश मूर्ती एका साईडला, अर्के दत्ताळी संघ पाहायला मिळतोय. यंदाचा हंगाम चांगला राहिला या संघाचं, 15 वेळा फायनल मध्ये आलाय. त्यामुळे बॅटची एज लागली होती शॉर्ट थर्डमॅन मध्ये. दीपेश अप्रतिम बॅकिंग दिलं जाते त्यांच्या माध्यमातून, 1 धाव. दीपेशचा जो वेगळीच एनर्जी पाहायला मिळते. फलकावरती धावा 40. काय तो कॅच पकडलाय सूर घेऊन, जवळपास अनबिलिव्हेबल होता आणि त्याने ते प्रयत्न केलाय आणि ती गरज होती संघाची विकेट घेणं आणि ती गरज कैबलच्या साथीने दीपेशने पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पोचते 2 गडी बाद 40 धावा. अजूनही 9 बॉलचा काही शिल्लक आहे, खूप काही बाकी आहे सामन्यामध्ये, पण आताच्या कडीला पाहायला मिळते की लय पकडलेली आहे ती, म्हणजेच अंकुश स्मृती आरके दत्ताळी या संघाने. नेक्स्ट बॉल दिवेश डिओ याचा रोहित चाटी हिटमॅन प्रमाणे खेळी करतोय. यावेळी मात्र चांगला फटका खोदून काढतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे जातोय, तिथपर्यंत 2 धावा अर्जित. चांगला या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. लॉंग ऑफ वरून हा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे जातोय. 42 धावा फलकावरती. निखिल खरंच दर्जेदार क्रिकेटपटू ठरलेला आहे जुचंद्र परिसरातला आणि 100% डेडिकेशन काय असते निखिल पाटीलकडे तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल, विथ द बॉल विथ द बॅट किंवा फिल्डिंग. संकट मोचन म्हणून ओळखला जातो. 42 धावा. यावेळी मात्र प्रहार करायचा होता, मिस टायमिंग फटका. कैवल्य पाटील जर चेंडूच्या खाली असेल तर कोणती मिस्टेक होणार नाही. विकेट डाऊन, फलकावरती धावा 42. आणि या ठिकाणी पाहिलं तर क्रिकेटपटूंनी देखील एक जबरदस्त खेळ आजच्या पूर्ण रजनीमध्ये दाखवलेला आहे. प्रत्येक जण आपल्या संघाला विजयी करण्यासाठी समर्पक प्रयत्न करत आहे. आज ग्लेन वैदिन यांचा उद्या वाढदिवस आहे, म्हणजे तो वाढदिवस आपण साजरा करायचा कसा करायचा आहे. 12 वाजलेले आहेत अजून 4 मिनिटं आहेत का, ठीक आहे आपण उद्या करूया विश. बघा प्रत्येक क्रिकेटपटूंचे वाढदिवस याच व्यासपीठावर साजरे केले जातात. मान्यवरांचे वाढदिवस साजरे केले जातात, मान्यवरांच्या ॲनिव्हर्सरीज साजरा केल्या जात आहेत. आणि हा प्रश्न संकेतजी तुमच्याच मनात येऊ शकतोय,
धावसंख्या वर आपण नजर टाकूया. 42 धावा. शेवटची क्लेनची मुलगी आली होती का सांगायला? यस यस यस. ओके, तिला विचारला गेल त्यावेळेला तू कुठे होतीस? मी म्हणाल होतं ना की हा प्रश्न तुमच्याच मनात येऊ शकतोय. या गोष्टी महत्वाच्या आहेत, थोडस मार्मिक देखील असायला हवं. लास्ट बॉल यावेळी मात्र ड्राईव्ह चांगला पाहायला मिळतोय आणि यावेळी डाय मारण्याचा प्रयत्न हितेश भोईर आणि तिथपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जातात. पंकजचं चांगलं क्षेत्ररक्षण, दोन धावणे, धावफलक पुढे आले 44 धावा, 4 ओव्हर झाल्यात, 44 लॉस ऑफ 3 विकेट. इथून पुढे जर या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या, 55-50+ जर धावा आल्या तर निश्चित रूपाने एका चांगल्या सुस्थितीमध्ये पोहोचू शकतो फलंदाजी करणारा संघ. बघा, बॉलर्सवर आपण जर लक्ष टाकलं तर कैवल्याने 29 धावा खर्च केला, एक विकेट मिळवलेला आहे, थोडासा महागडा ठरलेला आहे. पण मात्र निखिल आणि दिवेश जबरदस्त कन्सिस्टन्सी आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाले. की निखिलने खर्च केल्यात 7 धावा, विकेट मिळाला नाहीये, पण दिवेश क्या बात आहे, 2 विकेट्स त्याने मिळवलेत आणि 8 धावा खर्च केलेला आहे. शेवटचं षटक कोण हाताळेल याकडे देखील थोडीशी चर्चा होते, कारण सुरुवात तर तितकीशी अडखळ झाली होती, मध्यांतर चांगलं राहिलंय, ते म्हणजेच अंकुशमुती आर के दत्तळ या संघाचं. शेवट कोण करेल आणि कसा करेल त्यासाठी तिकडे चर्चा केली गेली आणि गोलंदाजी मार्कवर पंकज पाटीलला बोलवण्यात आलं. लेफ्ट आर्म सिमर आहे, चांगला गोलंदाज आहे आणि गोलंदाजी मार्कवर पंकजला आणलं जाते. पंकज पाटील या अगोदर दिवेश पाटील आला, त्याचाच बंधू, आता पंकज पाटीलला या ठिकाणी प्रमोट केलं जात आहे. स्लॉग ओव्हर अनामाडीचा षटक ज्याला म्हटलं जात आहे, 44 रन्स, 44 धावा झाल्या. इथून पुढे आता काय गेम मध्ये ट्विस्ट येईल का? चांगला गोलंदाज आहे, चांगला गुणलेखन देखील करतोय या स्पर्धेमध्ये देखील आपण बघितलं. फिशरमॅन म्हणून ज्याची ख्याती आहे. आज त्याच्या गोलंदाजीवर खाजरी भेटेल का हे देखील पाहिलं जाईल. नाही, व्यवसाय आहे तरी लाज कशाला, मासेमारी खूप चांगली करतो पंकज. लिव्हरपूल टॉस होता, बॅट अँड पॅड मधला लॉफ्ट करण्याचा प्रयास, एलिव्हेशन मिळालं नाही, बॉल जाईल काऊ कॉर्नरला, एकदा मिळेल, दुसऱ्या धावीत प्रयत्न केला जाईल का? तर नाही, फक्त एकच धाव मिळते, एका धावीची वाढ, धावसंख्या पोहोचते 45 धावा. चांगली फेकी कैवल्य पाटीलच्या माध्यमातून, 45 धावा फलकावरती, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक, 1 चेंडू फेकून झाल्यात फलकावरती. आता बंधू बंधूला कानमंत्र देतोय, ते म्हणजे दिवेश पाटील पंकज पाटीलला कानमंत्र देताना. आणि ज्यावेळी समीर काका असेल तर एक वेगळाच लक फॅक्टर आपल्याला निश्चित रूपाने पाहायला मिळतोय. अंकुशमूर्ती आर के दत्तालीच्या माध्यमातून नेक्स्ट बॉल. आता मात्र चांगला फटका आहे, डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मिडविकेटला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. एकच धाव, काय फेकी, जबरदस्त अॅक्युरेट फेकी पाहायला मिळते. तुमचा चांगला खेळ झाला, अप्रिशिएशन मिळणार म्हणजे मिळणार. या ठिकाणी विथ द बॉल, विथ द बॅट किंवा फील्ड पोझिशन तुम्ही जर चांगली मेंटेन केली तर टाळ्या प्रेक्षकाचा मिळते. जबरदस्त फिल्डिंग त्या खेळणी कवी पाटीलची आणि तितकाच चांगला थ्रो. 46 धावा फलकावरती, 2 चेंडू फेकून झालेत. लास्ट ओव्हर आपण बघतोय पहिल्या इनिंगचा. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने डीप मिड विकेट मध्ये चेंडू येईल. नेक चेंडूला गॅदर करतोय, फेकी अॅक्युरेट येईल का? फेकी येईल. बॅकिंगला मात्र दिपेश पाटील सातत्याने पाहायला दिलतोय. 2 धावणे धावफळक, 48 धावा, 48 रन्स ऑन दी बोर्ड. 3 चेंडू फेकून झाल्यात, 5वं षटक प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाजी मार्कवर पंकज पाटील 3 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च करतोय. चांगली गोलंदाजी, 48 धावा. ग्लेन अनुभवी, जुना जाणता आणि एक कॅलेबर खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे, त्याला या मॅचवर चालणं गरजेचं आहे. लाऊड अपील केलं होतं, मात्र त्या ठिकाणी अपील फेटाळून लावली जाते. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव फळकावरती, 49 धावा, 4 चेंडू. काय बॉलिंग केले, लाजवाब बॉलिंग या स्लॉग ओव्हरमध्ये पंकजची पाहायला मिळाले. 4 धावा खर्च केलेल्या आहेत, 3 बॉल्स त्याने हाताळलेल्या आहेत. ही स्पर्धा भिवंडीमध्ये देखील मोठ्या संख्येने पाहिली जाते. सन्माननीय सिद्धिकजी भाबे सर जे वरिष्ठ समालोचक आहेत त्यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. 4 बॉल्स फेकून झालेले आहेत, धावसंख्या 3 गडीबाद, 49 धावा, 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या पहिल्या डावातला. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 2 चेंडूमध्ये जास्तीत जास्त एखादा मोठा फटका आला तर फलंदाजी करणारा संघ देखील जास्तीत जास्त धावा जमा करू शकतो. आणि जर याच पद्धतीने चेंडूची हाताळणी केली तर निश्चित रूपाने चांगला कॅच होईल का? हो हो, काय कॅच आहे, कॅच ऑफ दी टूर्नामेंट म्हणायला वावगं ठरणार नाही. अप्रतिम कॅच, ब्रिलियंट, जोरदार टाळ्या होताना दिसत आहेत. हितेश भोईर जो बेस्ट किपर म्हणून ज्याची ख्याती आहे आणि काय कॅच घेतलाय.
डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये, म्हणजे वारंवार रिप्ले पाहावा त्यासाठी सर्वांनी आपल्या नजरा टीसीबी लाईव्हच्या स्क्रीनवर लावलेल्या आहे. सन्माननीय मिथुन सतीश पटेल यांच्या वतीने या कॅशसाठी 500 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. का होऊ नये, सन्माननीय फॉलो बॉईज कडून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी मिळते. जबरदस्त, ट्रूली अनबिलिव्हेबल एफर्ट बाय मिस्टर हितेश भोईर. बघा, आपण पाहू शकताय शेवटच्या क्षणाला त्याने तो एक हात पुढे नेला आणि त्यानंतर मात्र असं वाटलं की हातामध्ये तो बॉल खूप चांगल्या पद्धतीने चिकटलेला आहे आणि तो कॅच कम्प्लीट केला आहे. आणि यंदा काय फॉर्म दिसते हितेश भोईरचा. मिस्टर हितेश भोईरचा विचार केला तर जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये देखील बेस्ट बॅटर म्हणून ज्याची ख्याती होती आणि त्यानंतर एक मालिका वीर देखील मिळाले, चांगली गोलंदाजी देखील झाले. लास्ट बॉल कुमार रणजित किणी यांच्याकडून देखील या ठिकाणी निखिलला मिळणार आहेत 500 रुपयाचं बक्षीस. हितेश माफ करा, हितेश भोईर. स्ट्रोक चांगला आहे, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक बॉल खाली, जजमेंट घेतोय, कॅच सुसटतो या ठिकाणी. या धावा मिळतील, या दोन धावा कदाचित दुसऱ्या डावामध्ये डोकेदुखी ठरू शकतील. दरम्यान ही तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी धावजीच्या स्वरूपात फलंदाज बाद आणि रवी हिवळकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे मिस्टर हितेश भोईरला. जबरदस्त या ठिकाणी बक्षिसांची खैरात आहे. 5 षटकाचा खेळ संपतोय, 5 षटका समाप्ती, धावफलकावर धावा आहेत 51 धावा आणि जिंकण्यासाठी 52 धावा पूर्ण कराव्या लागतील. 30 बॉल्स मध्ये अंकुश, स्मृती, आर के दत्ताळी या संघाला या अगोदर पहिल्या मॅच मध्ये देखील चांगल्या पद्धतीने धावा चेस केल्या होत्या आणि आता मात्र कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल ऐकूया सुमधुर संगीत आणि पुन्हा जॉईंट होऊया मॅचच्या दिशेने. हे भगवे आमचे रक्त तळपतो तत्त हिंद. रुपये हितेश भोईर साठी कॅच तसा होता आणि त्याकरता बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. टोटल 2200 रुपयाचा मानकरी ठरला एक झेल जो अप्रतिम कॅच पाहायला मिळाला. ऐकूया एच एम साऊंडला. या ठिकाणी जिंकण्याकरता जर विचार केला 52 धावांचं टार्गेट आहे आणि ज्यावेळी प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल व्हॉइस ऑफ राई संकेत जी पाटील जॉईंट होतील. ओ टू संकेत सर.
पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही बघताय शिवसेना युवा सेना अंकुश फाउंडेशन जूचंद्र आयोजित एक अफलातून स्पर्धा अंकुश स्मृती चषक 2022. सन्माननीय आयोजक मिथुन सतीश पाडील यांनी आपल्या भावाला दिलेली ही प्रेमळ आदरांजली. अंकुशचं अचानक जाणं जितकं वेदनादायक होतं तितक्याच त्याच्या स्मृतींना उजाळा देणं देखील वेदनादायी ठरत आहे. कारण एक अप्रतिम क्रिकेटपटू म्हणून नेहमीच अंकुशची ओळख होती. दहिसर संघाच्या माध्यमातून असो किंवा दत्ताळी संघाच्या माध्यमातून असो जितेंद्र संघाच्या माध्यमातून असो अतिशय चांगलं क्रिकेट अंकुश नेहमीच खेळलाय. एक लेग ब्रेक बॉलर बुंदा चेंडू त्याचा फेवरेट होता. 4 ते 5 पावलांचा त्याचा स्टार्ट. मग तर सगळ्यात देखणं काय तर त्याचं ते रूप. आजही अंकुशच्या फोटोकडे जेव्हा बघतो तेव्हा त्याचं आणि त्याच्या कपड्यांचं कलेक्शनचं आजही हेवा वाटतो. जॅकेट म्हणजे त्याचं प्राण. नेहमीच एक फोटोजेनिक फेस तो नेहमीच दिसायचा, मात्र तो आज नाही आहे. 2019 त्याचं निधन झालं आणि त्याची स्मृती सदैव तेवत राहावी, त्या स्मृतींना सदैव उजाळा मिळावा यासाठीच त्यांचेच बंधू मिथुन सतीश पाडील यांचा हा चांगला प्रयत्न. मनापासून कौतुक आहे मिथुनचं. अतिशय चांगल्या स्पर्धेत त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय, चांगले संघांना आमंत्रित दिलंय आणि मिथुनला अतिशय चांगलं सहकार्य लाभत आहे युवा सेनेचं शिवसेनेचं आणि अतिशय चांगलं काम अंकुश फाउंडेशनचं. असंच पुढे होत राहील. कारण आज जर बघितलं तर शिवसेना युवा सेना नेहमीच तळागाळातल्या सामाजिक तत्वांना मदत करणारी संघटना आणि अंकुश फाउंडेशनचं काम देखील तितकंच चांगलं आहे. 52 विजयासाठी सेमीफायनल मॅच रिव्हर्स शिफ्ट अटेम्प्ट केलाय. पहिल्याच चेंडूवर आलाय एक खणखणीत रिव्हर्स स्वीपचा षट चौकार आणि धावसंख्येला सुरुवात. जितेश बंधून या सामन्यात मात्र एक वेगळा विचार केलाय. पूर्ण कल्पना आहे प्रणयनं काय षटक हाताळलं होतं कुरसे बीच्या विरुद्ध. फक्त एक वाईटची धाव दिली होती, 2 गडी बाद केले होते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आतापर्यंत मालिकेत 2 वेळा फटकावलाय, त्यामुळे प्रणय कोळी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मात्र प्रणय ज्या पद्धतीने अँगल निर्माण करतोय तो अँगल युटिलाइज केलाय. पाहिलं की हा चेंडू मिडल आणि ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर आहे, तिथून बाहेर काढला जातोय. रिव्हर्स स्वीपसाठी अगोदर पोझिशन केली, बॅटचा फॉलो थ्रू जबरदस्त होता, चेंडू मिड ऑफ द बॅट येतोय, चौकार. यावेळेला मात्र अजून एक बॅटने येतय, मात्र इथे फलंदाज बाद होणार. एक पारितोषिक मात्र बंधूसाठी येत होतं, मात्र तो बाद झालाय. मात्र चौकारासाठी 500 रुपये नक्कीच मिळतील. मात्र बंधूचं अस्तित्व फक्त 2 चेंडूंचं ठरत आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर गडीबाद. प्रणय कोळी पुन्हा एकदा क्लासिक कामगिरी. डीजे वाजणार. डावड हा चेंडू जर बघितला, चौकार आलाय आणि चौकार आला होता त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक युवा विभाग अध्यक्ष सन्माननीय रोहन कुंजविहारी पाडील यांच्या मार्फत दिलं जाणार आहे. आणि निश्चितच रोहनचं देखील कौतुक आहे या स्पर्धेसाठी, त्यांचं देखील चांगलं सहकार्य राहिलंय. थँक्यू व्हेरी मच रोहन. माझा आवाज जर तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर मित्र हात करायला हरकत नाही आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर गडीबाद. हे आहे बॅटल मित्रांनो. आणि का नाही, अंकुश स्मृती चषक आहे, सेमी फायनलचा सामना आहे आणि थोड्याच वेळात कळेल की ओम ब्रह्मदेव गोडदेव संघासमोर कोण अंतिम सामन्यात. तुम्ही बघताय अंकुश स्मृती चषक 2022 रजनी क्रिकेटचा हा थरार. कैवल्य स्ट्राईक एंडला, फुल पेज डिलिव्हरी, अपील. मात्र तिथे बॅट दाखवली जात आहे. काय वेगवान चेंडू होता प्रणय कोळीचा.
व्हाट अ बॉलिंग, अप्रतिम चेंडू, एक धाव मात्र तिने मिळती आहे. धाव संख्या 5, गडी बाद 1. 52 धावा विजयासाठी आहेत. प्रयत्न तर होणार, कारण प्रति षटकामागे जवळजवळ आपण बघतोय 10.33 ची सरासरी आहे. आणि असं असताना प्रत्येक षटका गणिक पुढे सरकावं लागेल ते म्हणजे या दोन्ही संघांना. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाज फॉर्मात आहेत, या रणजी क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये एक गोष्ट दिसलंय, गोलंदाजांना संधी मिळाली आहे चांगला परफॉर्मन्स देण्याची. आणि काही असे परफॉर्मन्स आपण बघितले सातत्याने पहिल्या रात्रीपासून की ज्यांनी खरोखरच अप्रतिम गोलंदाजी केलंय. कोण विसरेल चेतन मात्रेची गोलंदाजी, कोण विसरेल चेतन नवनीत पाटीलची गोलंदाजी. दुसऱ्या दिवशी देखील सुद्धा आपण बघितलं तर ओम ब्रह्मदेव गोडदेव संघातील निश्चितच चांगली कामगिरी झाली होती गोलंदाजीमध्ये. प्रणयचं नाव घेईन मी, त्याच्यानंतर निश्चितच साहिल पाटीलचं, ज्याने आज देखील अप्रतिम कामगिरी केली, त्यामुळे या दोघांचं नाव घेईल. त्यानंतर जेम्स बॉन्ड संघातील अर्जुन आडेचं सुद्धा नाव घेईल, त्यांनी एकूणच स्पर्धा गाजवली. यावेळा इनसाइड आउट खेळलेत, फलंदाजाला परतावं लागेल, मोठा झटका, दीपेश केदारनाथ पाटील बाधून तंबूच्या रस्त्यात. प्रणय कोळी दाखवतोय वाय आय एम द बेस्ट, 2 धक्के पहिल्या षटकात. तर निश्चितच चप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर कट झाला होता, इनसाइड आउटसाइड गेले, मात्र जास्त अपिश खेळलेत. आणि एक सोपा जेल शॉर्ट कव्हरला पकडण्यात आलाय, दीपेशची खेळी संपुष्टात येते. मोठा धक्का तो म्हणजे अंकुश स्मृती आर के दत्ताळी संघाला, सिच्युएशन क्रिटिकल होत चालले. 5 धावा 2 गडी बाद, 4 चेंडूंचा खेळ संपलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हितेंद्र भोईर आहे. आणि आता सगळं लक्ष हितेंद्र पाती आणि एकूणच आपण बघतोय कैवल्य बंधू यांच्याकडे असेल, कारण या सामन्यात जर जिंकायचं असेल आर के दत्ताळी संघाला तर या दोघांचा खेळ उंचावणं गरजेचं आहे. मात्र काय गोलंदाजी करतायत, मग अशा आमच्या मित्रांनी गाणं वाजवलं की भूतानं झपाटलंय. मात्र ज्या पद्धतीने प्रणय गोलंदाजी करतोय, एक वेगळी भूताटकी आहे. ऑन दॅप खेळून काढलाय, चांगला फटका, क्षेत्ररक्षण योग्य नाहीये, एक धाव कम्प्लीट होणार, एकाच धावर समाधान मानावं लागेल. एक गोष्ट मात्र इथे लक्षात येईल की बॅटर्सला आता मैदानाच्या आतमध्ये थोडासा वेळ घ्यावा लागेल, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी होत आहे थोडासा वेळ दिला तर निश्चितच डोळे सेट होतील आणि त्यानुसार नंतर फटकेबाजी करता येऊ शकते. मात्र ते प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानाच्या आतमध्ये दिसेल का, ह्या गोष्टीकडे लक्ष लागून राहिले. जुचंद्र परिसरातील तमाम क्रीडा रसिक आपल्याला इथे पाहायला मिळत आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. बरेच जणांचा जेवणाचा कार्यक्रम झाला असेल, बरेच जण अजूनही जेवत असतील, बरेच जण अजून काही कार्यक्रम करत असतील. आमच्या काकांचं नेटवर्क आज जबरदस्त आहे, त्यामुळेच TCP व्यवस्थित चाललंय. दहा सिमकार्ड वाला आउटर आहे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, वेगळा फटका करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटने आलाय की पॅडने, पंचांना प्रश्न विचारावा लागेल. थँक्यू अंपायर, लेग बाईकचा इशारा होतोय. व्हॉट अ बॉलिंग, पुन्हा एकदा मी विनंती करीन की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रणयच्या बॉलिंगसाठी. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर आपण बघतोय फक्त आणि फक्त 6 धावा या षटकामध्ये आणि 2 गडी बाद केलेत. अफलातून गोलंदाजी, चला पहिल्या षटकात 10-6 विजयासाठी, अजूनही 24 चेंडू, 7 धावा झालेत विजयासाठी, अजूनही 24 चेंडू आणि 45 धावांची गरज. म्हणजे विशाल इथे जर विचार केला, रनरेट जो आहे, जो आस्किंग रनरेट आहे, आता वाढत चाललाय आणि तो जवळजवळ 12 धावा प्रति षटकामागे आपण म्हणू शकतो, कारण हा सामना अतिशय महत्वपूर्ण आहे, सेमीफायनलचा आहे. आणि तुम्ही ज्या ट्रॉफीज बघतायत, निश्चितच सन्माननीय मोहन रवींद्र बाळेल भाईच्या माध्यमातून दिले, त्या ट्रॉफीजकडे तुमचं लक्ष वेधतोय. अफलातून ट्रॉफीज आहेत, कधी कधी त्या ट्रॉफीजकडे बघितलं तर मला विठ्ठलाची मूर्ती आठवते आणि निश्चितच कौतुक करीन मी, कारण जो ब्लॅक कलर आहे तो निश्चितच एक वेगळा उठावदारपणा त्या ट्रॉफीला आणतोय. मनापासून कौतुक आहे या स्पर्धेचं. आणि मला वाटतं अंतिमता मिथुनला काही प्रश्न नक्कीच विचारावे लागतील, कारण एवढी मेहनत या स्पर्धेसाठी, मितुलच्या सगळ्या मित्रांनी देखील अतिशय चांगली मेहनत घेतले, त्यांचं देखील मनापासून हार्दिक आभार आहेत. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे, पहिले षटक संपलंय, धावसंख्या 7 आहे, गडी बाद 2 आहे,
24 चेंडूत 45 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे किरण. मागच्या सामन्यात किरणनं निर्धाव षटक हातळलं गोरसई बी संघाविरुद्ध आणि तो या एकूणच स्पर्धेतील एक हायलाईट मोमेंट होता. लेट सी या सामन्यामध्ये किरण कशी काय गोलंदाजी करतोय. थोडासा वेळ घेतला जातोय, मात्र मी कॉल देईल ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला. रेडी राहायची आहे ओम ब्रह्मदेव गोडदेव. अंतिम सामन्यात तुमच्याकडून चांगल्याच खेळाची अपेक्षा असेल प्रत्येक क्रीडा रसिकांना. मात्र आमच्या इस्माईल शेखचं देखील कौतुक आहे. आज अतिशय चांगला वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिलाय, मनापासून कौतुक आहे त्यांचं. हे त्यांच्या मालकीचं मैदान आणि निश्चितच जुचेंद्र गावासाठी त्यांनी आपलं पूर्ण हृदय ओपन करून ठेवलंय हे म्हणावं लागेल. मनापासून थँक्यू आहेत. यावेळेला मात्र अपिश खेळलेत, हा झेल होणार नाही. प्रयत्न तिथे झाला, मात्र दोन धावा नक्कीच पूर्ण होतील. धावा कुठल्याही पद्धतीने आल्या तरी देखील चालतील, मात्र धावा येणं गरजेचं आहे. प्रणय कोळीचा प्रयत्न झाला होता, मात्र तो अपुरा प्रयत्न आहे. मगाशी हितेश भोईरनं काय झेल टिपला, त्याच्यासाठी 2200 रुपयाचं कॅश प्राईज इथे आलंय. हितेशला विनंती करीन सामना संपल्यानंतर आपला कॅश प्राईज लगेच घेऊन जायचंय. अनेक अनेक स्तरातून ही पारितोषिके येत आहेत, मनापासून कौतुक आहे या स्पर्धेचं. किरण यावेळेला चांगला फटका म्हणेन मी. चेंडूकली रिजन मध्ये आलाय, एक धाव कम्प्लीट होते, दुसऱ्या धावीसाठी कॉल दिला जातोय, मात्र कॉल बॅक केलाय. कैवल्याला पूर्ण कल्पना आहे, मैदानाच्या आतमध्ये जर उभा राहिलं तर धावा येणार. हवेचं प्रमाण जास्त नाहीये, मात्र शेअर टायमिंग आणि एकूणच स्वतःची कर्तबगारी जर असेल तर या सामन्यात विजय मिळवणं कठीण नाहीये. 22 चेंडू 42 धावांची अजूनही आवश्यकता. क्लासिक बॅटल बघायला मिळावा हीच अपेक्षा असेल. कणाचा दिवस जर बघितला, 15 मेचा दिवस आहे. आज सकाळीच एक दुःखद बातमी तमाम क्रीडा रसिकांना मिळाली असेल, अँड्रू सायमंडचं अपघाती निधन. तो एक वेगळा माणूस होता, बऱ्याच जणांना तो चिडका देखील वाटत असेल, मात्र क्रिकेट नसा नसात होतं. एक अफलातून अष्टपैलू खेळाडू. यावेळेला फटका चुकलाय, कदाचित इथे धोका होऊ शकेल. दोन गाड्या एकाच एंडला होत्या, मात्र ज्या पद्धतीनं इथे डिरेक्टेड झालंय, पंचांकडून अजूनही कोणताही निर्णय नाहीये. अपील मात्र मोठं झालंय, मात्र ज्या पद्धतीने निर्णय नाहीये ही गोष्ट समजू शकतो, कारण वेगवान धाव इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न, मात्र कॉलिंग जबरदस्त चुकलं होतं या दोन्ही बॅटरच्या बाबतीत. कारण अगोदर हितेंद्रनं कॉल दिलं, लक्ष नव्हतं तिथे कैवल्यचं. कैवल्य पुढे आला, हितेंद्रची गाडी सुसाट सुटली होती, मात्र पुन्हा एकदा कैवल्य मागे जात होता. ऍट द एंड हितेंद्र एक ठरवलं की आता जे काय होईल ते होईल, मला एक क्रीज गाठायची आहे, आणि त्या क्रीज पर्यंत तो पोहोचलाय. धाव संख्या 1 ने पुढे सरकते, 11 धावा अजूनही 21 चेंडू आणि 41 धावांची गरज. 41 रिक्वायर्ड रन्स टू विन. अजूनपर्यंत तिथे कदाचित नाराज दिसतायत किंवा काय, डोंट वेस्ट टाइम एवढंच मी म्हणेन. येस, थर्ड अंपायरचा सपोर्ट तिथे घेतला जातोय. बऱ्याच वेळेनंतर ही धाव येते, वाटतं पंचांनी तिथे आपण बघतोय थर्ड अंपायरचा. आम्ही विनंती करतोय, ते आमचे तिसरे अंपायर आहेत आणि ते नक्कीच CCP लाईव्हच्या माध्यमातून ही सगळी क्षणचित्र बघितली जातील. टेक्नॉलॉजीचा सपोर्ट नक्कीच थोडासा घ्यावा लागेल, कारण क्रुशियल मॅच आहे. आणि ज्या पद्धतीने ही धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि एकूणच ज्या वेळेला ज्या एंडकडून ही थ्रो झालाय, पंचांच्या समोर स्वतः क्षेत्ररक्षक होता, त्यामुळे भरपूर कठीण आहे हा निर्णय देणं. आणि म्हणूनच पंचांनी थोडासा वेळ घेतला आणि विचार झाल्यानंतर त्यांची खूण येते की आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर स्वीकारणार आहोत. पंच विशाल नाईक आहेत आमचे तिसरे पंच. येस, पंचांचा अधिकृत इशारा आलाय, नॉट आउट आहे, थँक्यू व्हेरी मच. एक धाव मात्र इथे पूर्ण केली जाईल. संघाची धाव संख्या 11, अजूनही 21 चेंडू आणि 41 धावांची गरज. क्रुशियल सामना आहे, सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ अंकुश स्मृती चषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करणार. अनेक मान्यवर अजूनही आपल्या मंचावर आम्हाला दिसत आहेत, त्या सर्व मान्यवरांचं
मनापासून कौतुक आहे, अतिशय चांगला वेळ त्यांनी आम्हाला दिलाय। हृदयनाथ पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचंय, साहेब प्लीज या। यावेळेला टोटल मिस टाइम झालाय, चेंडू लांब होता, जागेवरून सेट करण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू निर्धाव होणार, क्लासिक बॅटल बघायला मिळते। धावा आहेत 11, गडी बाद 2, शेवटचे 20 चेंडू आणि 41 धावांची गरज। काय बॉलिंग परफॉर्मन्स राहिलाय, चार चेंडू संपलेले आहेत, 11 धावसंख्या 11 झालेली आहे। मिस टाइम स्ट्रोक, पुन्हा एकदा गली रिजन मध्ये आहे फटका, जास्त धावा मिळणार नाहीये तिथे। एकच धाव, चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये, ही कदाचित शोकांतिका असेल, ती म्हणजे निश्चितच अंकुश स्पोर्ट्स दत्ताळे संघाची। मात्र ह्या दोन बॅटरकडे जर लक्ष दिलं तर सामना कधीही पलटू शकण्याची ताकद या दोन्ही बॅटर्सकडे आहे। मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी होत आहे, सामना थोडासा कठीण झालाय। शेवटची 19 चेंडू आणि अजूनही 40 धावांची गरज। यावेळा मिस टाइम स्ट्रोक काय हेच लागली आहे, क्षेत्ररक्षण झालंय तिथे, मात्र चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय। हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय, पंचांचा इशारा येतोय, 4 धावांचा वेलकम बाउंड्री असेल एकूणच अंकुश स्मृती आर के दत्ताळी संघासाठी। धावसंख्या 16 जाऊन पोहोचले, षटक संपलेले 2। सरासरीच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला विशाल तर निश्चितच अजूनही योग्य सरासरी म्हणता येणार नाही, मात्र तरी सुद्धा एक चांगली धावसंख्या म्हणेन मी, कारण 8 सरासरीने या धावा पूर्ण झालेत। आता 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे, म्हणजे सरासरी जर रिक्वायर्ड सरासरीकडे लक्ष घातलं तर 12 धावा प्रति षटकामागे। सामना अप्रतिम अवस्थेत आहे, प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे, आमच्या मान्यवरांच्या नजरा या सामन्याकडे। मात्र क्रिकेट यंदाचा हंगाम जर बघितला तर ऑक्टोबर पासून स्टार्ट झाला, मे महिना आपण बघतोय, 15 दिवस उलटलेत, अजूनही क्रिकेट अविरतपणे सुरू आहे। येत्या काळामध्ये किती क्रिकेट बाकी आहे सांगू शकणार नाही, कारण क्रिकेटवर प्रेम असलेले भरपूर खेळाडू भरपूर आयोजक या गावात आहेत। त्यामुळे मला वाटतं इस्माईल शेख साहेबांना विनंती आहे, मैदानाला टाळं लावू नका। जर बघितलं तर सुशांत दादांचं नाव घेईल, भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष आणि या स्वतः जातीने उपस्थित आहेत। मला वाटतं उद्याचा कार्यक्रम त्यांच्या स्वतःच्याच मुखातून ऐकायला आवडेल, मात्र नक्कीच तो कार्यक्रम कदाचित त्याची डेट पुढे सरकली असेल, मात्र ही भरपूर आस्थेचा विषय आहे तो आपल्या सर्व भूमिपुत्रांसाठी, ती गोष्ट मी सांगेन नक्कीच। कारण आज जर बघितलं तर बालयोगी सदानंद महाराज म्हणजेच आपले बाबा आणि त्यांचा आश्रम बचावासाठी आणि तो आश्रमाचे द्वार खुले करण्यासाठी निश्चितच एका मेळाव्याचं आयोजन उद्या होणार होतं, मात्र काही कारणास्तव ते पुढे ढकलली जात आहे। मात्र या एकूणच महामेळाव्यासाठी निश्चितच सर्व युवकांनी आपला प्रतिसाद दिला पाहिजे अशी साथ मी नक्कीच घालेल या मंचाच्या निमित्तानं। आणि आपले सुशांत दादा या एकूणच महामेळाव्याचं नेतृत्व करत आहेत, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल। पुन्हा एकदा वळूया या सामन्याकडे, शेवटचे 18 चेंडू आणि एकूणच 36 धावांची गरज। गोलंदाजी मार्कवर येतोय प्रणय कोळी, पुन्हा एकदा या मालिकेत स्वप्नवत कामगिरी, यंदाचा हंगाम प्रणयच्या नावावर राहिलाय। प्रणय वर्सेस हितेंद्र, क्लासिक काउंटर। शॉर्ट ऑफ लाइन डिलिव्हरी, चेंडू उडवायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव, प्रत्येक निर्धाव चेंडू गणिक दबाव वाढत जाणार आहे। 17 चेंडू 36 धावा,
सेमीफायनलचा सामना अंकुश स्मृती चषकाने काय दिलं तर निश्चितच चांगलं क्रिकेट दाखवलंय आणि एक वृत्ती दाखवलंय. बऱ्याच संघांना कदाचित या स्पर्धेत येताना काही त्रास झाला असेल, मात्र निश्चितच स्पर्धा पुढे कशी ढकलली गेली पाहिजे या गोष्टीकडे प्रामाणिक लक्ष. मिथुन सतीश पाटील असो, सनी भोईर असो, कैवल्य बंधू असो, जितेश बंधू असो, चेतन नवनीत पाटील असो, या सर्वांनी दिलंय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडूची दिशा आणि लाईन कुठे आहे यापेक्षा जागेवरून चेंडू खेळण्याचा केविलवाणा प्रयत्न. लागोपाठ दोन चेंडू निर्धाव. अंकुश स्मृती आर के दत्ताळे हा सामना जिंकेल का हा आता मोठा प्रश्न इकडच्या तमाम रसिकांच्या समोर. तर दुसऱ्या बाजूला काय अप्रतिम गोलंदाजी या मालिकेत. मला वाटतं गणेश स्पोर्ट्स विरार संघाने काय केलंय तर निर्धाव चेंडूंची जवळजवळ त्यांनी एक नदी सुरू केलंय. कुठलाही सामना असो निर्धाव चेंडू येणार येणार आणि येणार आणि ती नदी सतत खळखळत वाहते. अप्रतिम गोलंदाजी, स्वप्नवत कामगिरी. सोळा चेंडू 36 धावांची गरज. यावेळेला आपण बघतोय इथे सपशेल शरणागती म्हणावी लागेल, मात्र हितेंद्र पाती या पद्धतीनं बाद होणं खरं तर त्याच्या नावावरचा विक्रम जर सांगितला तर बऱ्याच जणांना खरोखरच ही गोष्ट पटणार नाही असं म्हणणार नाही मी की त्यांना ही गोष्ट नक्कीच जड जाईल पाहायला की आजपर्यंत 50 मॅन ऑफ द सिरीज घेणारा हा खेळाडू आणि त्या खेळाडूला विकेट फेकावी लागते. वी कांट बिलीव. मात्र लागोपाठ तीन चेंडू निर्धाव जाणं खरोखरच या सामन्यामध्ये दबाव वाढवणार होत, त्यामुळे कैवल्य बंधूने कॉल दिला की हितेंद्र प्लीज आय हॅव टू प्रोसीड आणि तीच गोष्ट इथे घडते. हितेंद्र पादी बाद होतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. निखिल पाडेल मॅन ऑफ क्रायसिस ज्याला म्हटलं जातं, संकट मोजक फलंदाज ज्याला म्हटलं जातं, निखिलला आज देखील ती संकट मोजक कामगिरी करावी लागेल, ती म्हणजे अंकुशमध्ये आर के दत्ताळे संघासाठी. मात्र लक्ष आहे आता कैवल्यकडे. प्रणयची घातक गोलंदाजी, आतापर्यंत तीन चेंडू निर्धाव. ओ वॉटर डिलिव्हरी यावेळेला आपण बघतोय. अपील केलंय मात्र अपिलामध्ये तथ्य नाहीये. विरल नायर यांचे एक्सप्रेशन जबरदस्त होते, मात्र पाहिलं की हा चेंडू ऑन द पॅड लागलाय, सोडून देत होते डेलिब्रेट करायला गेले, मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने हात वळलाय आमचे डोळे टीसीपीच्या स्क्रीनवर. हा जबरदस्त लेग ब्रेकचा चेंडू, जवळजवळ लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू नंतर पॅडवर येतोय. व्हॉट अ बॉलिंग बाय प्रणय कोळी. चार चेंडू निर्धाव. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. प्रणय कोळी जेलखाली आहे, कोणतीही चूक नाहीये. कैवल्यला परतावं लागेल. गणेश स्पोर्ट्स विरार संघ या सामन्यात अप्रतिम कामगिरी आणि अजूनपर्यंत उत्तर सापडत नाहीये आर के दत्ताळे संघाला की हा सामना जिंकायचा कसा. माहिती मिळते प्रणयच्या बाबतीत आहे ती, आतापर्यंत हा असा गोलंदाज आहे कदाचित हा वेगळा विक्रम देखील असेल. एकाच मालिकेत तीन वेळा तो नॉमिनी ठरतोय ते म्हणजे निर्धाव षटक टाकण्यासाठी. कदाचित हा वेगळा विक्रम असू शकतो एखाद्या मालिकेत. यावरून प्रणयची गोलंदाजी किती धारदार आहे, किती वैविध्यपूर्ण आहे हे दिसून येत आहे. व्हॉट अ बॉलर प्रणय कोळी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय भूषण भोईर.
भूषणच्या बाहुबली कामगिरीची गरज असेल आर के दत्ताळी जंगाला, मात्र हा चेंडू निर्धाव जाईल का? निखिल पाडेल ऑन स्ट्राइक, यावेळेला मात्र हा चेंडू वाईड येतोय आणि पंचांनी स्माइल दिलंय. मागच्या सामन्यात जसे केलं ह्या सामन्यात देखील तीच गोष्ट केलंय. शेवटचा चेंडू होता वाईड हाताळला आणि कदाचित थोडासा काय म्हणतात त्याला दिलासा देण्याचं काम समोरच्या संघाला केलं जात आहे. हा अवांतर चेंडू येतोय. संघाची धावसंख्या जी बराच काळ रेंगाळली होती 16 धावेवर ती पुढे सरकते आहे. धावसंख्या 17 जाऊन पोहोचते आहे. अजूनही विजयासाठी 35 धावांची गरज आहे. 13 चेंडू 35 धावांची गरज. या मालिकेतली ही दुसरी वेळ 6व्या चेंडूवर त्यांनी वाईट कन्सिड केलाय. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी. मला वाटतं सगळ्यात लकी माणूस कोण असेल तर मी विरल नायरचं नाव घेईल. काय डिस्प्ले पाहिला असेल एवढ्या जवळून त्यांनी 22 यार्डवरून. अप्रतिम, वेल बोल्ड. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजेत प्रणय कोळीच्या या गोलंदाजीसाठी. व्हॉट अ बॉलिंग. या अप्रतिम कामगिरीसाठी धावसंख्या फक्त 17 आहे. अजूनही 35 धावांची गरज आहे आणि प्रणयने षटक हाताळलंय त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रणयसाठी. आणि हे पारितोषिक आलंय द ग्रेट मराठीचे संस्थापक सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्या मार्फत. थँक्यू बाय. आतापर्यंत या मालिकेत 5 षटक, फक्त 19 धावा, 7 गडी बाद केलेत आणि चेंडू निर्धाव टाकलेत 20. 5 षटकामध्ये 20 चेंडू निर्धाव टाकण्याचा पराक्रम. आणि ज्या मुलाच्या 3 कोलांट्या उड्या मी अजूनही पाहिल्या नाही तो मुलगा येतोय. एकदा जोरदार टाळ्या आमच्या सुदामा गावडेसाठी. गाडी नंबर 1552 फेमस झाली आज. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे ग्लेन वैती. ग्लेन वैती येतोय. आज त्याचा 19 वेडिंग ऍनिव्हर्सरी आहे ही त्याच्या मुलीनंच माहिती दिली होती. ग्लेन टू भूषण, यावेळा हा चेंडू मिस करतायत. लेट सी द अंपायर डिसिजन. मात्र एक धाव तिथे भरपूर वेगानं पूर्ण केली जाते आहे. लेग बाईकचा इशारा आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. विरल नायर यांची कामगिरी अप्रतिम राहिलंय आणि त्यांनी एक बाजू लावून धरली आहे. अप्रतिम कामगिरी. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 18. अजूनही शेवटची 11 चेंडू आणि 34 धावांची गरज. आता जर अंकुश मध्ये RK11 दत्ताळी संघाला जर विजय मिळवायचा असेल तर इथून पुढे जवळजवळ 5 मोठे फटके त्यांना मारावेच लागतील. 11 चेंडू 34 धावांची गरज आहे. निखिल पाडेल ऑन स्ट्राईक. ग्लेन टू निखिल. यावेळेला हा चेंडू आउटसाईड डॉप स्टंप आहे. पंचांचा व्हाईटचा इशारा येतोय. टप्पा पडल्यानंतर जवळजवळ हात वर चेंडू वळतोय. अवांतर धाव मिळते. अजूनही 33 धावांची गरज आहे. आणि मगाशी प्रणय कोळी गोलंदाजी करत होता आणि डाव्या बाजूने जबरदस्त आवाज येत होता PK PK. यावेळेला 48 फटका एक्स्ट्रा कव्हरला आपण बघतोय आणि चेंडू येतोय सी मारिशेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धावा. थँक्यू अंपायर. अप्रतिम फटका होता. क्षेत्ररक्षक थोडेसे बीट झालेत कारण चेंडू इतका बाउन्स होईल असं त्यांना वाटलं नव्हतं. मात्र या उपयुक्त 4 धावा. अजूनही 10 चेंडू आणि 29 धावांची गरज. चेंडू मिस झालाय. हा फटका मिस होतोय. नाकुश आहे निखिल तिथे कारण या फटक्यावर बऱ्याचदा त्याला धावा मिळालेत. मात्र यावेळेला हा चेंडू इतका खाली का राहिला हा कदाचित तो प्रश्न विचारत असेल. मात्र गणेश स्पोर्ट्स विरार संघाच्या गोलंदाजीची कौतुक यासाठी कारण बरेच चेंडू त्यांचे खाली बसलेले पाहिलेत. अप्रतिम व्हेरिएशन. इथे मात्र फुलटॉस डिलिव्हरी आणि फुलटॉसला कन्वर्ट केले रिव्हर्स स्वीप मध्ये. मिळणार आणखीन एक जबरदस्त चौकार. वेल प्लेड निखिल पाडेल.
थैंक यू डीजे। प्रणय कोळी साठी अजून 1000 रुपयाच पारितोषिक येतंय, मात्र त्यांचं नाव थोड्याच वेळात मी रिव्हील करीन। शॉटअपलाईन डिलिव्हरी आहे, बॅकफुटला जाऊन चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, किती धावा मिळणार? एक धाव कंप्लीट, एकाच धावर समाधान। प्रणय कोळी आहे तिथे, आणि आत्ताच प्रणय कोळीसाठी खास मुंबईवरून एक पारितोषिक येते आहे, शिंपोलीचे उद्योजक आणि एकूणच आग्रीकोळी 40+ क्रिकेटचे एक अतिशय चांगले प्रणेते मुकेश दादा भंडारी सर यांच्या मार्फत 1000 रुपयाचं पारितोषिक प्रणयच्या अप्रतिम गोलंदाजीसाठी ते आलंय, थँक्यू व्हेरी मच। मात्र शिंपोलीवरून एवढ्या लवकर हे 1000 रुपये कसे पोहोचले हा देखील एक प्रश्न आहे। स्पीड पोस्टने आले असतील कदाचित। आत्माराम लाडकूजी भोईर आहे तिथे, आणि आता त्यांच्या खिशात देखील हात गेलाय। 7 चेंडू आणि 24 धावांची गरज। भूषण ऑन स्ट्राइक, वेल बोल्ड, वेल बोल्ड। ग्लेन वैती अप्रतिम चेंडू, मनीष मार्फत आपण बघतोय थोडस फंबल झालंय, 2 धावा मात्र इथे पूर्ण होताना दिसतायत। धाव संख्या 30 म्हणजे अजूनही 22 धावांची गरज आहे। 6 चेंडूंचा खेळ शिल्लक। चला ओम ब्रह्मदेव गोडदेव आत का रेडी। गोडदेवचा संघ एक्झॅक्टली कुठे उभा आहे हे देखील पाहायला लागेल। मला वाटतं ते निलेश मात्र एंडला असतील असं म्हणावं लागेल। अंतिम सामना किती षटकांचा असेल आमचे आयोजक लगेच कळवतील, कारण निश्चितच आम्हाला हा कार्यक्रम लवकरात लवकर आटोपता घ्यायचा आहे। आणि असं असताना आमच्या मान्यवरांचा सत्कार, त्यानंतर प्रमुख बक्षीस वितरण सोहळा, या बऱ्याच गोष्टी आम्हाला करायच्या आहेत, त्यामुळे निश्चितच अंतिम सामना किती षटकांचा असेल थोड्याच वेळात कळेल। 6 चेंडूत 22 धावांची गरज आहे, आणि लगेच विशाल नाईक आले की 6 चेंडूत 22 धावा। या अगोदर आपण बघतोय निश्चितच गोडदेव संघानं हा पराक्रम केला होता, त्यामुळे निश्चितच या सामन्यात देखील तो पराक्रम होईल का? निखिल ऑन स्ट्राइक आहे, त्यामुळे कदाचित शक्यता वर्तवता येऊ शकते। मनीष गोलंदाजी मार्कवर येतोय, अजून एक चांगला गोलंदाज। मात्र हा सामना कोण जिंकेल, गणेश श्रीगणेश स्पोर्ट्स विरार की एकूणच अंकुशमती आर के दत्ताळे संघ? 6 चेंडू 22 धावांची गरज। शॉटऑफलाइन डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, ग्लेन वैती जेलकाली फलंदाज बाद। भूषण आहे, भूषणच्या बऱ्याच चांगल्या चांगल्या खेळी इकडच्या प्रेक्षकांच्या मनात असतील, मात्र या वेळेला एक्झिक्यूट करता येईल का फटके हा मोठा प्रश्न आहे। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय अक्षय पाडेल, हा देखील चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे। मात्र शेवटचे 5 चेंडू आणि 22 धावांची गरज। सामना अतिशय क्रिटिकल मोडमध्ये आहे आणि क्रुशियल मोड सुद्धा आहे। एखादा चमत्कार नक्कीच वाचू शकेल आर के दत्ताळी संघाला। फुलटॉस डिलिव्हरी आहे, समोर खेळून काढलाय, योग्य फटका नाही, मात्र जिथे बघावं तिथे प्रणय कोळी दिसतोय किंवा काय, फक्त आणि फक्त आपण बघतोय 1 धाव। आता 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे। चार चेंडू 21 धावांची गरज। श्री गणेश स्पोर्ट्स विरारचा आपण संघ बघतोय, मूळचा बंदर पाकाडी कांदिवलीचा हा संघ, अप्रतिम कामगिरी यावेळेला, अप्रतिम फटका, षटकार अक्षय पाडेल गेल्या गेल्या षटकार ठोकतोय, आणि काय रिएक्शन आले बघा। नाहीये कारण मी अजून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे। 3 चेंडूत 15 धावांची गरज। रोहन कुंजविहारी पाटील यांच्या मार्फत या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, थँक्यू रोहन। आणि या षटकारासाठी आपण बघतोय मोहन रवींद्र पाटील यांच्या मार्फत सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। वेल प्लेड अक्षय पाटील, वाईफ हियर, आय एम हियर,
अक्षयने त्याच थाटाचा षटकार ठोकलाय. शेवटचे तीन चेंडू 15 धावांची गरज. यावेळेला मात्र हा चेंडू ते मिस करतायत. आता मात्र दोन चेंडू आणि 15 धावा आणि आपल्या स्पर्धेचा नियम चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. दोन चेंडू आणि 15 धावांची गरज. मात्र अक्षयनं षटकार ठोकून थोडस वातावरण तंग केलं होतं. दोन चेंडू आणि 15 धावांची गरज. अजूनही क्षेत्रक्षणामध्ये बदल दिसतोय. यावेळेला अजून एक चेंडू आपण बघतोय. इथे निर्धाव ठरताना दिसतोय. आता फक्त एक चेंडू आणि बाईचा इशारा देखील आला इथे. एक चेंडू आणि आता फक्त 14 धावांची गरज. ओ क्लीन बोल्ड. सामना संपलाय. श्री गणेश स्पोर्ट्स विरार संघानं अंतिम सामन्यात आपली जागा जमवली आहे आणि सेमी फायनल मोठ्या फरकाने त्यांनी जिंकलंय. जवळजवळ 13 धावांनी पराभव केला अंकुशमुदी आर के दत्ताळी संघाचा. मात्र आर के दत्ताळी संघाला तिसऱ्या क्रमांकावर आपण बघतोय समाधान मानावं लागतंय या स्पर्धेमध्ये. चला अंतिम सामन्याची नाणेफेक लगेच होणार आहे. अभिनंदन इथे श्री गणेश स्पोर्ट्स विरार संघाचं. ओम ब्रह्मदेव कॅप्टन साहिल चला लवकर या. आणि खरोखर अंतिम सामना बाकी आहे आणि मनापासून कौतुक आहे आमच्या मान्यवरांचं. थँक्यू व्हेरी मच सुशांत दादा, तू इथे आलास आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मनापासून आभार तुझे. आणि टॉस चला दोन्ही कॅप्टन विवेक आणि एकूणच मी विनंती करतोय साहिलला लवकर या आणि जे कॅश प्राईज आहे ते देखील घेऊन जा.